मैत्रिणींनो नमस्कार. मी तुम्हा सर्वांना घेऊन जाणार आहे थेट 1967 मध्ये. 1967 मध्ये बोस्टन मॅरेथॉन चालू होती. सगळे धावपटू धावत होते आणि दिवस पावसाळी असल्यामुळे प्रत्येक धावपटून जॅकेट आणि हुडीज आपल्या अंगावर चढवलेल्या होत्या. त्यांचं चित्रीकरण करण्यासाठी पत्रकारांची व्हॅन सुद्धा धावत होती. आणि त्यातल्या एका पत्रकारानं जेव्हा सगळ्या खेळाडूंकडे बघितलं तेव्हा एका खेळाडूकडे पाहून त्याला थोडीशी शंका आली. त्यानं त्या खेळाडूचं नाव पुन्हा आणखी व्यवस्थित वाचण्याचा प्रयत्न केला. खेळाडूचं नाव होतं KV स्विट्झर. पण तरीही या पत्रकाराला स्वतःच्या मनातली शंका गप्प बसू देत नव्हती आणि म्हणून हा पत्रकार त्या गर्दीमध्ये घुसलाच. आणि असं लक्षात आलं की KV स्विट्झर या नावानं जो खेळाडू धावत होता तो पुरुष नसून एक स्त्री आहे. आणि त्या पत्रकाराचं ऑब्झर्वेशन खरंचही होतं बरं का. कारण नाव जरी KV स्विट्झर असं लिहिलेलं असलं तरी ती खरी होती Catherine V. Switzer. तिला माहीत होतं की एक महिला असताना मॅरेथॉन मध्ये आपल्याला कोणीही धावू देणार नाही. पण तिची धावण्याची इच्छा सुद्धा जबरदस्त होती. आणि यामध्येच तोडगा काढण्यासाठी तिच्या मित्रांना आणि तिच्या कोचनं सांगितलं होतं की आपण तुझं Catherine V. Switzer असं नाव नोंदवण्याच्या ऐवजी KV स्विट्झर असं नोंदवूया, जेणेकरून इनिशियल्स वरून कोणाच्याही लक्षात येणार नाही. आणि अर्थातच जॅकेट आणि हुडी घातलेली असल्यामुळे सुद्धा कोणाच्याच काही लक्षात येत नव्हतं. पण जेव्हा ह्या पत्रकारानं ते नोटीस केलं तेव्हा मात्र एकच हलकल्लोळ माजला. खूप जण लगेच ओरडायला लागले, स्त्रियांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची अजिबात मुभा नाही. काही जण म्हणायला लागले की चांगल्या घरच्या स्त्रिया अशा धावत नसतात. आणि त्याच वेळेस अशा पद्धतीचं काहीतरी घडण्याची शक्यता आहे हे लक्षात घेऊन प्लान बी सुद्धा कॅथरीनचा, तिच्या मित्राचा आणि तिच्या कोचचा तयार होता बरं का. म्हणून धावतानाच ते अशा पद्धतीनं धावत होते की कॅथरीन मध्ये होती, एका बाजूला तिचा कोच होता, दुसऱ्या बाजूला तिचा मित्र होता आणि त्या दोघांच्या मदतीनं ती पुढे धावत होती. जेव्हा सगळा हलकल्लोळ माजला होता तेव्हा त्या गर्दीला या दोघांनी रोखून धरलं आणि कोचने जोरात ओरडून तिला सांगितलं, कॅथरीन धाव, तू सतत धावत राहा, जोपर्यंत त्या फायनल स्टेजवर तू पोहोचत नाही, अंतिम रेषा तू पार करत नाही तोपर्यंत धावत राहा. आणि कॅथरीनच्या सुद्धा लक्षात आलंच की आता तर मला धावलंच पाहिजे, कारण जर मी अंतिम रेषेपर्यंत पोहोचले नाही तर मात्र पुन्हा एकदा शिक्कामोर्तब होईल की महिला एवढं लांबचा रन धावू शकतच नाहीत आणि महिलांना पुन्हा परावृत्त केलं जाईल अशा मॅरेथॉन मध्ये धावण्यास पासून. म्हणून कॅथरीन अगदी जीव तोडून धावतच होती आणि 4 तास 20 मिनिटांमध्ये तिनं ते अंतर पूर्ण केलं सुद्धा. तुम्हाला काय, तिनं हे अंतर पूर्ण केल्यानंतर महिलांना धावण्याची मुभा देण्यात आली असेल का? अजिबात नाही. तिनं ते अंतर पूर्ण केल्यानंतर सुद्धा महिलांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची परवानगी देण्यात आलेली नव्हती. त्यासाठी अक्षरशः समविचारी असणाऱ्या स्त्रिया तिनं स्वतःसोबत जोडल्या, चळवळ उभारली, संघर्ष केला. त्याच्यानंतर कुठे 5 वर्षांनंतर स्त्रियांना मॅरेथॉन मध्ये धावण्याची संधी मिळाली. साध मॅरेथॉन मध्ये धावायचं पण त्याच्यासाठी सुद्धा एवढा संघर्ष करावा लागला. आणि आपल्या सगळ्यांनाच माहित आहे आपल्या स्त्रियांना कोणतीही गोष्ट अगदी सहजासहजी मिळाली नाही. प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी झगडावं लागलं, भांडावं लागलं, संघर्ष करावा लागला. तेव्हाच कुठे काहीतरी आपल्याला आपल्या पदरात पाडून घेता येणं शक्य झालं. पण आपण भारतीय स्त्रिया मात्र एका बाबतीमध्ये अपवाद आहोत बरं का. या एका गोष्टीसाठी आपल्याला कुठलाही संघर्ष करावा लागला नाही आणि ती बाब म्हणजे मतदानाचा अधिकार. मतदानाचा अधिकार कोणताही संघर्ष केल्याशिवाय आपल्याला मिळाला आहे. आणि अर्थातच जसं ते कॅथरीनच्या पाठीमागे तिचा कोच आणि तिचा मित्र जो अर्थात पुढे तिचा नवरा झाला, हे दोघं जसे पुरुष खंबीरपणाने उभे होते ना, तसाच एक पुरुष आपल्या पाठीमागे खंबीरपणाने उभा होता. ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
त्यांच्यामुळेच संविधानानच आपल्याला मताचा अधिकार दिला आणि विना संघर्ष तो आपल्याला मिळाला सुद्धा. आणि या मताधिकाराचं वैशिष्ट्य सुद्धा असं की प्रत्येकाला एकाच मताचा अधिकार आणि प्रत्येकाच्या मताचं मूल्य सुद्धा समान आहे. एवढी महत्वाची तरतूद आपल्या संविधानामध्ये करून ठेवण्यात आलेली आहे. अर्थ लक्षात घेतोय ना आपण. प्रत्येक नागरिकाला एकाच मताचा अधिकार, याचा काय अर्थ? कदाचित यापेक्षा वेगळं असू शकलं असतं. कोणी श्रीमंत आहे, कोणी उच्च पदस्थ आहे, कोणी हे आहे, कोणी ते आहे, असं म्हणून कदाचित त्यांना एकापेक्षा जास्त मत देण्याचा अधिकार असू शकला असता, पण तो देण्यात आलेला नाही. आणि त्याच सोबत कुठल्याही पद्धतीचा भेदाभेद न करता प्रत्येकाच्या मताचं मूल्य सुद्धा समान ठेवण्यात आलं. आणि अजिबात संघर्ष न करता आपल्या महिलांना हा अधिकार आपल्या संविधानानच दिलेला आहे. पण मग म्हणूनच वाटत की कधी कधी विना संघर्ष मिळालेल्या गोष्टींचं अप्रूप आपल्याला वाटत नाही का? त्याच महत्व आपण जाणून घेऊ शकत नाही का? म्हणजे जसं कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा झालं होतं की नाही, जेव्हा ऑक्सिजनचं सिलेंडर लावावं लागत होतं आणि त्याच्यासाठी पैसे मोजावे लागत होते, तेव्हा कळालं होतं की ऑक्सिजनची किंमत केवढी मोठी आहे. जो जन्मापासून आपण वातावरणामधून फुकट स्वतःच्या शरीरात घेत आहोत, त्याचं मूल्य तेव्हा कळालं होतं. तसंच आपणही लक्षात घेतलं पाहिजे, विना संघर्ष हा मताचा अधिकार आपल्याला मिळालेला असला तरी सुद्धा ब्रिटिशांपासून मुक्त होऊन स्वतःचं संविधान तयार करून तो अधिकार आपल्याला मिळावा इतपत परिस्थिती निर्माण करण्यासाठी कितीतरी जणांनी कितीतरी संघर्ष केलेला आहे. खूप जणांनी स्वतःचं बलिदान दिलेलं आहे. 1857 पासून सुरू झालेला उठाव, तेव्हापासून हा संघर्ष जो सतत ब्रिटिशांच्या विरोधात चालू होता, तो पार 1947 ऑगस्ट 15 रोजी संपला होता. आणि त्या दिवशी आपण ब्रिटिशांच्या जोखडातून मुक्त झालो होतो. का संघर्ष केला होता आपण ब्रिटिशांशी? कारण आम्हाला आमचं स्वतःचं सरकार हवं आहे. ब्रिटिशांनी कुठून तरी बाहेरून यावं आणि आमच्यावर राज्य करावं हे आम्हाला अजिबात मंजूर नाही असं आपल्या अगोदरच्या पिढ्यांना वाटत होतं. आणि म्हणून आपल्या देशावर आपल्याच लोकांनी राज्य करावं, आपल्याच लोकांचं सरकार असावं, याच्यासाठी त्यांनी एवढा मोठा संघर्ष केला. बलिदान सुद्धा अनेकांनी दिलं आणि तेव्हा कुठे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. आपण लोकशाही व्यवस्था स्वीकारली, म्हणजेच प्रत्येक व्यक्ती या लोकशाही व्यवस्थेमध्ये स्वतः सरकारमध्ये सामील होऊ शकत नाही. म्हणूनच तर आपण प्रतिनिधी निवडून देतो आणि हे प्रतिनिधी आपल्या वतीनं कारभार पाहतात देशाचा, आणि त्यासोबतच आपल्या हिताचं रक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा या मताधिकाराच्या माध्यमातूनच आपण त्यांच्यावर सोपवलेली असते. आपला भारत देश सगळ्यात मोठी लोकशाही व्यवस्था म्हणून संपूर्ण जग आपल्याकडे आदरानं पाहतं. आणि स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष उलटल्यानंतर सुद्धा आपली इथली लोकशाही व्यवस्था अत्यंत कायम चांगल्या पद्धतीनं टिकून आहे. त्याचं वैशिष्ट्यच हे आहे की आपल्या या होणाऱ्या निवडणुका, या निवडणुका म्हणजे लोकशाहीचा आत्माच म्हणा ना, या निवडणुका अतिशय पारदर्शी वातावरणात व्हाव्यात, फ्री अँड फेअर पद्धतीनं व्हाव्यात, याच्यासाठी स्वतः निवडणूक यंत्रणा सातत्याने प्रयत्न करत असते. आणि जेव्हा निवडणुका डिक्लेअर होतात, तेव्हा तर या निवडणूक यंत्रणेमध्ये प्रत्यक्षपणे काम करणारे जे असतात ना, म्हणजे निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी, या सगळ्यांना तर अक्षरशः 4 ते 5 तासांची झोप कशी बशी मिळू शकते. कारण त्यावेळेस कामाचं स्वरूप आणि टाइम प्रेशरच या पद्धतीनं असतं की त्या काळामध्ये स्वतःकडे लक्ष देणं, अक्षरशः आपल्या झोपेकडे लक्ष देणं सुद्धा कुणालाही पॉसिबल होत नाही. आणि हे सगळं निवडणूक यंत्रणा का करत असते? प्रत्येक नागरिकाला स्वतःच्या मताचा अधिकार व्यवस्थितरित्या बजावता यावा याचसाठी. जेव्हा की या मतदारांना सगळ्या प्रकारच्या सोयी आणि सुविधा सुद्धा पुरवण्यात येत असतात, तरीही आपल्या मैत्रिणी, अनेक मैत्रिणी मतदान करतच नाहीत. का करत नाहीत? बरेचदा असं वाटतं की माझ्या एका मतानं काय फरक पडणार आहे, मी एकटीनं मत नाही दिलं म्हणून असं काय होणार आहे. मैत्रिणींनो, तुम्हाला माहित आहे ना ती खुलभर दुधाची गोष्ट. महादेवाच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करायचा होता.
म्हणून राजाने सांगितलं प्रत्येकानं भल्या पहाटे म्हणजे जेव्हा अंधारच अजून पडलेला असतो त्या भल्या पहाटे प्रत्येकानं आपल्या घरातलं दूध त्या महादेवाच्या पिंडीवर ओतायचं आहे. आणि प्रत्येकानं महादेवाच्या पिंडीवर दूध ओतलं सुद्धा. पण जेव्हा प्रत्यक्षात राजानं पाहिलं उजेडामध्ये तेव्हा लक्षात आलं दुधाचा एक थेंब सुद्धा तिथे नव्हता. तर काय होतं? सगळीकडे फक्त पाणीच होतं. आणि माहिती घेतली तेव्हा लक्षात असं आलं प्रत्येकाला एक्झॅक्टली तेच तर वाटत होतं की मीच एकट्यानं किंवा मीच एकटीनं दुधाऐवजी पाणी टाकलं तर असा काय फरक पडणार आहे, कारण बाकी सगळेजण तर दूधच टाकणार आहेत ना. मीच एकटीनं मत नाही दिलं तर असा काय फरक पडणार आहे, असा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा तसा विचार करणारे फक्त आपण आहोत असं नसतं. प्रत्येकीनं जर असाच विचार केला किंबहुना प्रत्येक नागरिकानं जर असाच विचार केला की माझ्या एकट्याच्या मतानं काय फरक पडणार आहे, तर खूप मोठा फरक पडू शकतो. अक्षरशः एकेका मतामुळे घडलेली आणि बिघडलेली सरकार आपल्याला माहिती आहेत आणि इतिहास त्याला साक्षीला सुद्धा आहे. इतकंच कशाला, आपण हे सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे प्रत्येक बोटातली ताकद बघितली तर सिंगली त्या बोटातली ताकद बघितली तर त्या ताकदीला फारसा अर्थ नसतो. पण हे सगळे बोट जेव्हा एकत्र येऊन मुठ बनते तेव्हा या मुठीमध्ये किती ताकद असते, केवढा जोर असतो हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. आणि म्हणूनच माझ्या एकटीच्या मतानं काय फरक पडणार आहे असा विचार सुद्धा आपण कधीही मनात आणता कामा नये. आणि अर्थातच मला माहीत आहे तुम्ही ज्या माझ्या सगळ्या मैत्रिणी आहात त्या डेफिनेटली मतदान करत असणारच आहात आणि अगदी जबाबदारीने मतदान करणार आहात याचीही मला खात्री आहे. इतकंच नव्हे तर कोणाला मतदान करायचं याचा निर्णय स्वतः घेत असाल याच्याबद्दलही मला खात्री आहे. म्हणजे मुलाला विचारून नवऱ्याला विचारून आणि मग त्यांनी सांगितलेल्या उमेदवाराला मतदान करायचं असं अजिबात करत नसणार. इतकंच कशाला, कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला अजिबात बळी न पडता तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावत असणार याची मला पूर्ण खात्री आहे. मग तरी सुद्धा हे सगळं मी तुम्हाला काय सांगत आहे त्याचंही कारण आहे बरं का. आपल्याला माहित आहे ना एखादी बाब दुसऱ्या कुणीतरी सांगणं आणि जशी आपण रोज भेटतो अशा रोजच्या भेटण्यातल्या आपल्या मैत्रिणीनं किंवा आपल्या नातेवाईकांना सांगणं याच्यामध्ये खूप मोठी भिन्नता असते की नाही. आपल्या मैत्रिणीचं आपल्या नातेवाईकाचं आपल्याला जास्त पटतं. म्हणूनच तर तुम्ही तुमचा अधिकार अगदी जबाबदारीनं बजावत असणार आहात याची खात्री असताना सुद्धा हे सगळं मी तुम्हाला सांगत आहे, कारण तुम्ही आपल्या घरामधल्या आपल्या अपार्टमेंटमधल्या मावशीबाईंना मामांना दादांना सगळ्यांना सांगावं की त्यांनी सुद्धा त्यांचा मताचा अधिकार बजावलाच पाहिजे. त्यांच्याही डोक्यात जर असेल की माझ्या एकाच्या मत न देण्यानं काय फरक पडतोय तर केवढा मोठा फरक पडतो हे त्यांना सांगितलंच पाहिजे. इतकंच नव्हे तर जर तुम्ही मतदान करणार नसाल तर शासनाच्या किंवा प्रशासनाच्या गोष्टींवर टीका करण्याचा अधिकारही तुम्हाला नाही, तो अधिकार सुद्धा तुम्ही गमावून बसता हे सुद्धा त्यांच्या लक्षात आणून द्यायला हवं आहे. जेव्हा आपण आपल्या नात्यातल्याही अशा लोकांना सांगू जे मताधिकार वापरण्याच्या ऐवजी कुठेतरी पिकनिक मनवायला जातात किंवा आरामात घरी बसणं किंवा स्वतः एंटरटेनमेंट करणं स्वतःची एंटरटेनमेंट करणं अशा काही गोष्टी करतात, त्यांना सुद्धा जर तुम्ही सांगितलं की मताचा अधिकार केवढा मौल्यवान आहे तर डेफिनेटली ती बाब त्यांना मान्य होईलच. जॉर्ज जिन्नाथन अतिशय उपहासानं म्हणतात की मतदानाच्या दिवशी घराबाहेर न पडणाऱ्या चांगल्या लोकांमधूनच अयोग्य किंवा वाईट उमेदवार निवडले जातात. म्हणूनच मतदानाचा अधिकार अवश्य बजवा. आमच्या स्वीप टीम्स तर्फे तर मताधिकार लोकांनी बजवावा याच्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात, जनजागृती केली जाते. पण तरीही जेव्हा तुम्ही आपल्या जवळच्या लोकांना असं सांगाल तेव्हा तुमचं ते डेफिनेटली खूप जास्त प्रमाणात ऐकणार आहेत याची आम्हाला खात्री आहे. म्हणूनच तर आपण सगळ्यांनी मताधिकार अवश्य बजवावा, जबाबदारीनं बजवावा या अपेक्षेसह इथेच थांबते.